मित्रांनो, आपण हे जे प्रकरण बघितले प्रिपरेशन फॉर अल्जेब्रा, या प्रकरणामध्ये आपण पाहिलं की अक्षरांचा उपयोग कसा करायचा आणि अक्षरांचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म कसे समजून घ्यायचे किंवा गुणधर्म मांडणी सोपी कशी करून घ्यायची हे आपण अभ्यासलं. आता त्यावरती आपण काही उदाहरणं जी असतील त्या उदाहरणांचा अभ्यास करूया. आता यामध्ये बघा, हे एक उदाहरण मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. द सम ऑफ एनी नंबर एन झिरो इज द नंबर इटसेल्फ. म्हणजे या वाक्याचा अर्थ काय होतो की एखादी संख्या असेल, ती संख्या आणि शून्य यांची बेरीज जर आपण केली तर ती बेरीज काय येते, तीच संख्या येते. म्हणजेच पहा, समजा आपण या ठिकाणी 5 + 0 असं जर घेतलं तर याचा आन्सर काय येतं, 5. याचं आन्सर काय येतं, 5 + 0 आन्सर 5. मग हेच आपल्याला या ठिकाणी अक्षराचा उपयोग करून लिहायचा आहे. म्हणजेच काय की 8 + 0 इज ए. जर आपण कोणत्याही संख्येमध्ये शून्य मिळवला तर उत्तर काय येतं, तीच संख्या येते. आणि ते आपण या ठिकाणी या अक्षराचा उपयोग करून हा गुणधर्म लिहिलेला आहे, मांडलेला आहे. आता दुसरा परत एक गुणधर्म आपण लक्षात घेऊया. द प्रॉडक्ट ऑफ एनी नंबर एन झिरो इज 0. कोणतीही संख्या घेतली आपण आणि शून्य घेतला, यांचा गुणाकार जर आपण केला तर तो गुणाकार शून्य येतो. मीन्स द प्रॉडक्ट ऑफ एनी नंबर एन झिरो इज ऑलवेज 0. मग यामध्ये बघा, आपण समजा ए हा एक नंबर आहे आणि त्याला 0 मल्टिप्लाय करतोय. कशाने मल्टिप्लाय करतोय, 0 मल्टिप्लाय करतोय. मग याचा येणारा आन्सर काय असणार आहे, 0 असणार आहे. द प्रॉडक्ट ऑफ एनी नंबर अँड 0 इज 0. म्हणून या प्रकारचे वेगवेगळे जे गुणधर्म असतील ते आपण अक्षरांचा उपयोग करून सोपे करून घेतले आणि त्या पद्धतीने अक्षरांचा वापर आपल्याला लक्षात आलेला आहे. आपण या पाठामधून, या चॅप्टरमधून या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला की पहिला जो मुद्दा बघितला आपण तो म्हणजे इक्वॅलिटी, म्हणजे समानता, की वेगवेगळे जे एक्सप्रेशन्स असतील, वेगवेगळ्या ज्या पदावली असतील त्यांचं उत्तर जर समान येत असेल तर त्या पदावली आपण एका समोर एक मांडू शकतो, त्याला आपण इक्वॅलिटी असं म्हणत असतो. दुसरा मुद्दा बघितला आपण इनइक्वॅलिटी, म्हणजे असमानता, त्याचेही उदाहरणं आपण मागच्या तासामध्ये बघितले होते. तशा त्यानंतर तिसरा जो मुद्दा बघितला आपण तो म्हणजेच यूज ऑफ लेटर्स, आणि त्याची उदाहरणं आपण या ठिकाणी समजून घेतली. या पद्धतीने मित्रांनो आपण वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे समजून घेतले. पहिला मुद्दा इक्वॅलिटी, दुसरा इनइक्वॅलिटी, आणि तिसरा म्हणजेच यूज ऑफ लेटर्स. आता या पूर्ण प्रकरणावरती तुम्हाला सरावासाठी काही वेगवेगळी उदाहरणं जी असतील ती वेगवेगळी उदाहरणं तुम्हाला देण्यात आलेली आहे. ती उदाहरणंसुद्धा तुम्ही मनपूर्वक सोडवा. आणि तुम्हाला जर या प्रकरणामध्ये काही अजून अडीअडचण असेल, समस्या असेल, तर नक्कीच तुम्ही फोन करून आम्हाला विचारू शकतात आणि त्या समस्या तुमच्या सोडवू शकतात. हे लक्षात घ्या, आपल्या मनामध्ये कोणतीही शंका राहणार नाही यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारे या माध्यमातून हे व्हिडिओज लक्षपूर्वक बघा, समजून घ्या. अजून शंका असल्यास नक्की आम्हाला फोन करा आणि विचारा.